सर्वांना नमस्कार काल आपण वाचन कौशल्यावर आधारित उपक्रमांचा अभ्यास केलेला आहे तर आज आपण लेखन कौशल्यावर आधारित असलेला जो एक उपक्रम आहे त्या उपक्रमाचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी कार्यक्रमाचा आपल्याला रिपोर्ट तयार करता येणं किंवा आपल्याला दिलेल्या एखाद्या विषयावर अतिशय सुंदर आपलं जर मत मत व्यक्त करता येणं म्हणजे लेख लिखित स्वरूपामध्ये आपल्याला मत लिहिता आलं पाहिजे आणि ते वर्गामध्ये सादर करता आलं पाहिजे तर या ठिकाणी पा पुढं आपल्याला आझादी के महत्त्वपर याचा अर्थ स्वातंत्र्य दिनाचं जो महत्त्व आहे तर त्याचं महत्त्व आपल्याला हिंदीमधून लिहिता आलं पाहिजे पालन और अनुशासन म्हणजे वेळेचं महत्त्व त्यानंतर शिस्त या संदर्भात आपल्याला माहिती चर्चा करायचं आहे आणि चर्चेअंत नेमकं काय घडलं तुम्ही कोणत्या या चर्चा केला जो विषय आहे तर त्या विषयावर लेखन करायचं आहे देशभक्ती गीतवांका संग्रह करे हे वरील जे काय आहे हे सर्व उपक्रम आहेत हे सतत हे चालू राहणारा विषय आहे मग हा जो का उपक्रम म्हटल्यानंतर एका दिवसामध्ये एका तासामध्ये ते संपवायचं नाही तर हा देशभक्ती गीतवांका संग्रह तुम्ही वाचन करत असताना समजा जर करता एखाद्या नवीन पुस्तकामध्ये एखादा जर करता तुम्हाला देशभक्तीवर एखादं गीत सापडलं आणि ते तुम्हाला जर करता आवडलं तर ते लगेच वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे या पद्धतीने एक 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 एक, एक गीतांचं त्यामध्ये भर घालून देशभक्तीवरील जे काय गीत आहे तर त्या गीतांचा आपल्याला संग्रह तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर आओ अभ्यास करे यामध्ये आझादी का महत्व विषयपर आपल्याला या ठिकाणी जो बंधन आहे दहावळीमध्ये लिहा म्हटल्यानंतर दहावळीमध्येच लिहायचं नाही समजा तुम्हाला दहावळीपेक्षा जास्त जर करता आ, तुम्ही लिहू शकत असाल तर जास्तीत जास्त लेखन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तिरंगे मी कौनकौनशी रंग आहे इन रंगो का क्या अर्थ आहे बताव मग तिरंग्यामध्ये जे काही तीन रंग आहेत तर त्या तीन रंगाचे एक वेगवेगळे जे अर्ध आहेत त्यानंतर त्या तीन रंग घेण्यापाठेमागचा जो उद्देश आहे त्यामध्ये त्या, त्या रंगापाट्यामाग दडलेली जे भावना आहेत त्या भावना आपल्याला लिहिता आलं पाहिजे आओ सक्षम बने यामध्ये राष्ट्रीय सणाचं जे काय महत्त्व आहे या राष्ट्रीय सणाचं आधी नावं आपलं आपल्याला लिहिता आलं पाहिजे राष्ट्रीय सणावर आपल्याला माहिती लिता आलं पाहिजे देशभक्तीवर जे काही गीत आहे त्या गीतांचा संग्रह आपल्याला करायचा आहे त्यानंतर पुढं जो काही दिलेला आहे या ठिकाणी पा आओ सृजन करे म्हणजे या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत चला तर मग आपण सराव करूया स्वतंत्र स्वतंत्रता दिवस आपण कधी साजरा करतो बघा पंधरा ऑगस्टला बरोबर आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस आहे राष्ट्रगीत के समय सदैव सावधान की मुद्रा में खडे आहे झंडा वंदन के लिए समय समयपर उपस्थित होणं आवश्यक आहे या पद्धतीने आपल्याला या भागामध्ये आज आठवा आठव्या दिवशी म्हणजे आपल्याला दिलेला जो एखादा विषय आहे तर त्या विषयावर अतिशय नियोजन पद्धतीने लेखन करून आणि त्या लेखनाचा सादरीकरण करणे अपेक्षित आहे